पीआरपी पक्षाच्या महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्षपदी इंद्रजीत घाटे यांची निवड। भ्रष्टाचार मुक्त सांगली जिल्हा करणार इंद्रजीत घाटे यांची माहिती। पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर यांच्या आदेशाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांनी इंद्रजीत घाटे यांची पीआरपीच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी निवड केली आहे। ही निवड नुकतीच पक्षाच्या प्रदेश कार्यालय मुंबई येथे पार पडली। याची माहिती आज नूतन युवक महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष इंद्रजीत घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र नवनियुक्त युवक प्रदेश अध्यक्ष इंद्रजीत घाटे यांचा सत्कार यावेळी पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या हस्ते करण्यात आला। उपस्थित पक्षाच्या सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांनी इंद्रजीत घाटे यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख, जिल्हा महासचिव अरविंद कांबळे, जिल्हा संघटक यंगप्पा शेट्टी, मिरज तालुका अध्यक्ष परसराम कोळी, मिरज शहर अध्यक्ष शबुद्दीन शेख, मिरज शहर सचिव मलिक पठाण, अकबर सय्यद, मेहबूब शेख, सुभाष दबडे, योगेश चौधरी, पांडुरंग शिंदे, शिवकुमार वनमोरे, प्रवीण औटी, अमोल आठवले आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। इंद्रजीत घाटे यांनी नुकताच सांगली जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे। इंद्रजीत घाटे यांनी पीआरपी पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला आणखी बळ मिळाले आहे। भ्रष्टाचार मुक्त सांगली जिल्हा करणार असल्याचा विश्वास इंद्रजीत घाटे यांनी यावेळी व्यक्त केला। आगामी निवडणूक ताकदीने लढवणार, गावागावात पीआरपी पक्षाचा युवक शाखा उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। प्रतिनिधी कौसेन मुल्ला, मिरज। जय भीम, जय महाराष्ट्र। आज माझी पीपल्स रिपब्लिक पार्टी महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आहे। राज्याच्या लॉंग मार्च प्रणेते जोगेंद्रजी कवाडे सर आणि जयदीपदादा कवाडे यांनीही माझी निवड दिली आहे। महाराष्ट्राच्या युवकांचे प्रश्न साठी न्याय देण्यासाठी माझी ही निवड केली आहे, ह्याला मी सार्थ ठरवेन। पीपल्स रिपब्लिकन पार्टी जी युवकांची शाखा आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष इंद्रजीत घाटे साहेबांना आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय जोगेंद्र कवाडे सर, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी मुंबई नुकतीच निवड केलेली आहे। आज इंद्रजीत घाटे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। ते भविष्यामध्ये सांगली जिल्ह्यात तरुणांना, वयोवृद्धांना, लोकांना घेऊन सोबत काम करणार आहेत। भविष्यामध्ये आम्ही ज्या स्थानिक स्वराज्याच्या संस्था निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही सोबत लढवू। जसं आता नवीनच इव्हेंट झाला हर घर तिरंगा, तसं आम्ही जिल्ह्यामध्ये हर घर संविधान ही एक योजना राबवणार आहे। तसेच गाव तिथं शाखा हे सुद्धा अभियान आम्ही राबवणार आहे आणि जास्तीत जास्त युवकांना रोजगार कशा पद्धतीने मिळेल याच्यावर आमचा पक्षाचा भार संकल्पना आमची मोठी आणि मजबूत आहे। भविष्य काळात इंद्रजीत घाटे साहेबांना सोबत घेऊन जिल्ह्यामध्ये एक नवी चैतन्य तरुणामध्ये वातावरण निर्माण करण्याचं काम आम्ही सोबत करणार आहोत। जय भीम।